ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि एक मोठी बातमी येते आहे. प्राध्यापक राजन शिंदेच्या हत्येची शस्त्र सापडली आहेत. दंबेल आणि चाकू हा विहिरीमधून बाहेर काढण्यात आला आणि राजन शिंदे यांच्या कुटुंबातील अल्पवयीन सदस्य हाच संशयित आरोपी होता. अल्पवयीन सदस्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि 3 दिवस विहिरीतलं पाणी उपसून पोलिसांनी हा पुरावा मिळवलेला आहे. औरंगाबादमधनं एक मोठी बातमी. प्राध्यापक राजन शिंदे यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र सापडली आहेत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम फोनलाईन वरती आहेत औरंगाबाद मधून. सिद्धार्थ, पोलिसांनी कसा तपास केला होता आणि आता ही शस्त्र सापडली आहेत, त्यामुळे आता प्रकरणाचा उलगडा झालाय का? निश्चित, आता 100% या प्रकरणाचा हत्येचा उलगडा झालेला. जवळपास 7 दिवसानंतर पोलिसांना यश आलेलं आहे आणि जे राजन शिंदे यांची हत्या करण्यासाठी जी शस्त्र वापरली होती, डंबेल आणि चाकू, त्याचा पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं. कारण त्यांच्या घराच्या बाजूलाच असलेल्या विहिरीमध्ये घरातील सदस्य जो अल्पवयीन आहेत त्यांनी हत्या केल्यानंतर ती शस्त्र या विहिरीत टाकल्याचं पोलिसांना कबुली दिली होती. पोलिसांनी मागच्या 5 दिवसापासून जे आहे विहिरीचं पाणी आणि विहिरीत जे काही आहे तो बाजूला काढल्यानंतर एक डंबेल आणि घरगुती वापराचा चाकू या ठिकाणी सापडलेला आहे. विशेष म्हणजे पोलिसांना जो अल्पवयीन संशयित आहे त्याचा पहिल्या दिवसापासूनच पोलिसांचा संशय होता. मात्र तो अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांना विविध कायद्याची बंधनं आहेत अल्पवयीन आरोपीबद्दलची, त्याची काळजी घेऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या आणि शेवटी आज जे आहे अल्पवयीन जो आरोपी आहे सदस्य त्यांनी कबुली दिली पोलिसांना आणि त्यांनी स्वतः सांगितलं की या विहिरीमध्ये मी शस्त्र टाकलेली आहेत आणि कसा हत्या केली हे सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यामुळे आज सकाळीच जे आहे आरोपी संशयित आहे त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि शस्त्र सुद्धा आता हाती लागले. त्यामुळे आता काही वेळातच शस्त्रासहित आरोपीला जे आहे कोर्टामध्ये उभं केलं जाईल आणि कोर्ट ज्या पद्धतीने निर्देश देईल, कारण हा आरोपी जो आहे सज्ञान नाही, त्यामुळे पोलिसांना कायद्याच्या बंधनात राहून या पुढील सुद्धा तपास करावा लागणार आहे. मात्र गेल्या 7 दिवसापासून जो सस्पेन्स होता तो सस्पेन्स आता कुठेतरी हटलेला आहे. हत्या कोणी केली आणि हत्या कशी केली याची सगळी थेरी आता पोलिसांच्या हाती लागली. सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता पुढची महत्वाची बातमी. एका दिवसामध्ये यशाच्या शिखराला कोणालाही काही गवसणी घालता येत नाही, पण प्रामाणिकता आणि चिकाटी असेल तर एक दिवस यश नक्की मिळतं. देशामध्ये दूध क्रांती आणणाऱ्या अमूलचा प्रवास गुजरातच्या फक्त 2 गावातून सुरू झाला आणि आज हाच अमूल ब्रँड 75 वर्षांचा झालाय आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच त्याच्याही अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव साजरा करतोय. अमूलच्या यशाचा सुवर्ण इतिहास नेमका कसा लिहिला गेला जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. खेड़ा मिल्क यूनियन ने साबित कर दिया कि लगन, समर्पण और ईमानदारी से पूरे समाज की भलाई के इरादे से कोई काम यदि सबकी भागीदारी से किया जाता है तो कामयाबी जरूर मिलती है. 1952 में खेड़ा मिल्क यूनियन ने अपनी खुद की डेयरी शुरू करने का फैसला किया. साथ ही भारत सरकार ने पोल्सन डेयरी से अपना कॉन्ट्रैक्ट खत्म कर दिया. ऐसे में मिल्क यूनियन के सपनों में नया रंग भरने की उम्मीदें और बढ़ गई. कोरोना काळामध्ये तुमच्या मनात देखील अनेक प्रश्न असतील. सॅनिटायझर वापरत असताना ते आपल्याला हानी तर नाही करणार ना, किंवा लस घेतली असेल सगळ्यांनी तर लसी मुळे डीएनए मधील तर बदल नाही ना होत, या लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाची लागण होईल का असे प्रश्न जर पडले असतील तर आता अशी एक जागा जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि तीही तुमच्या फोनवरतीच. नेटवर्क इटिनरी फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी या शॉर्ट ऑफ लाईफ अंतर्गत संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावरती तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करायचे आहेत आणि सगळी उत्तरं तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळतील जी सगळी क्रॉस चेक केलेली असेल. त्यामुळे कोविड संदर्भात तुमचे असलेले प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा 7977773753.